पोलीस भरती एम एस एफ भरती तसेच एम पी एस सीची तयारी करत असाल तर खाली लाल सबस्क्राईबचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आहे त्यावर देखील क्लिक, क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो पीव्ही के स्टुडिओ वनवर वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनाकडून आपल्याला एक नवीन जी आर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो सकाळीच आपण त्यावर एक व्हिडिओ तयार आहे व्हिडिओ अपलोड देखील केलाय भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील भरपूर विचारले हॉल तिकीट कधी येईल वगैरे भरती कधी होईल तर थोड्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो पेपरमध्ये देखील बातमी आले बघू शकता उमेदवार खुल्या प्रवर्गात समा तर काही विद्यार्थी मग अशा व्हिडिओमध्ये कन्फ्युजन झाले होते आम्ही एस सी आम्ही ओबीसी आम्ही एन टी सी एन डी एन टी बी वगैरे वगैरे तर आम्ही पण खुल्या प्रवर्गात जाणार का त्याचप्रकारे किती फी वाढवली जाणार हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये काय आहे दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरतीच्या प्रसिद्ध जाहिरातीत सुधारणा करण्याचे आदेश गृह विभागाने सोमवारी जारी केले भरतीसाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून एसईबीसी नीट लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरला आहे पोलीस भरतीचा तर तुम्हालाच माहिती आहे तुम्ही कशामध्ये भरला आहे तर ज्यांनी एस ई बी -E सी अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करा असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयास दिले आहे म्हणजे तुम्ही एसई बी -E सीमध्ये फॉर्म भरला मित्रांनो तर तुम्ही ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गात समाविष्ट करा असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयास देण्यात आलेले आहे दोन हजार अठरामध्ये पू फडणवीस सरकारने मराठा समाजाला ई बी e. सी आरक्षण दिले होते जून दिले जून दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई हायकोर्टाने ते वैद्य ठरवले दरम्यान राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये आठशेवर पोलीस शिपाईपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली त्यात एस ई e. बी सी आरक्षण कायम होते बघा मित्रांनो जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली होती ना तेव्हा एस ई बी सी हे आरक्षण कायम होतं हजारो उमेदवारांनी एस ई बी सी प्रवर्गातून अर्ज देखील दाखल केले होते मात्र काय झालं मित्रांनो सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये सुप्रीम कोर्टाने एस ई बी सी आरक्षणास स्थगिती दिली त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित जाहिरातीत आता सुधारणा केली जाईल हे लक्षात आहे सुधारणा केली जाईल जे काय दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरले होते ना आपण त्याच्यामध्ये आता सुधारणा केली जाईल जे शुद्धीपत्रक येणार आहे त्याच्यामध्ये सर्व काही सांगितलं जाईल की बाबा भरती कधी होणार आहे त्याचप्रकारे फॉर्म कसे त्यातून डायवर्ट होले डायवर्ट केले जातील चलन कसं भरायचं आहे सर्व त्याच्यामध्ये सांगितलं जाईल तेव्हा एसईबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचा समावेश खुल्या वर्गाचे उमेदवार म्हणून करावा असे निर्देश राज्य शासनाने जाहीर केले आहे मराठा समाजाला यापुढे ई डब्ल्यू एस आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते मराठा आरक्षणाचा खटला खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे जानेवारी महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे बघा जानेवारी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेला सुनावणी होणार आहे त्या दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही ई बी सी प्रवर्गाचे उमेदवार म्हणून कमी शुल्क भरले होते हे ते लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही काय केलं होतं एस ई बी सीमधून तुम्ही फॉर्म भरले होते पण त्याचं मित्रांनो जे काही परीक्षा शुल्क आहे उदाहरण पकडा शंभर रुपये जर एस सी बी सीमधून शुल्क आहे आणि ओपन कॅटेगरीचं समजा दोनशे रुपये शुल्क आहे तर उदाहरण सांगतोय तर आपण काय केलं होतं एस सी बी सी प्रवर्गाचे उमेदवार आहेत म्हणून कमी शुल्क भरले होते त्यांना खुल्या वर्गाच्या उमेदवारांसाठी असणारे शुल्कही द्यावे लागणार आहे शुल्कातील फरकाची रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात येणार आहे अजून मुदत दिलेली नाही म्हणजे अजून शुद्धीपत्रे घेईल तेव्हा पुढे आपल्याला माहीत पडेल कोणते पंधरा दिवस तर मित्रांनो तुम्ही आता समजा शंभर रुपये जर फॉर्मला भरले असतील तर शंभर नाही आणि ओपनला जर का दोनशे रुपये लागत असतील तर तुम्हाला स्वतःच्या पदरचे स्वतःच्या किशातले शंभर रुपये टाकावे लागणार आहे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का चार फॉर्म भरले असतील जर तुम्हाला एका एक फॉर्मचे जर दोनशे रुपये लागत असतील तर चार फॉर्मचे तुम्हाला आठशे रुपये एक्स्ट्रा सरकारला द्यावे लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचंय तर अशा पद्धतीची त्याच त्याचप्रकारे विद्यार्थी म्हणत होते की आमची भरती कधी होईल तर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले पंधरा दिवस आता इथे आपले पाच दिवस पूर्ण झालेत शुद्धीपत्रक येईल त्याच्यानंतर पुढचे पंधरा दिवस आता एम पी एस सीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत हे देखील लक्षात घ्यायचं आहे त्याचप्रकारे काही गोष्टी आपल्या पोलीस खात्या गृहम गृह खात्यामार्फत काही गोष्टी चालू देखील झाल्यात भरतीला वेग देखील आलाय पण जानेवारीमध्ये शक्यता कमी आहे भरतीची फेब्रुवारीमध्ये शक्यता आहे भरतीची शेवटच्या आठवड्यामध्ये तर सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे आणि अशा प्रकारची बातमी आपल्याला जी आरमध्ये देखील दिले याच्यामध्ये देखील दिले बाकीच्या कास्त नाही फक्त एस सी बी सीमधून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं डब्ल्यू एस किंवा ओपनमधून त्यांना समाविष्ट करून घ्यायचं आहे यासाठी हे सर्व आता चाललेलं आहे आता याच्यामधून त्याच्यामध्ये जाण्यासाठी परत अजून थोडा वेळ लागेल तर पुढे बघू काय अपडेट मिळाले ते तुम्हाला नक्की सांगेल त्याचप्रकारे एम एस एफ भरतीचा देखील पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल त्यावर देखील आपण व्हिडिओ काढलेला आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपला व्हिडिओ हा सर्वांना शेअर करायचा आहे मित्रांनो सर्वांना म्हणजे सर्वांना तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज दोन हजार एकवीस सुरू झालेली आहे मित्रांनो आत्तापर्यंत सर्वात मोठी ऑनलाईन पोलीस भरती मोफत टेस्ट अनअकॅडमी ॲपवर तर मित्रांनो याच्यामध्ये ऑनलाईन जगात पोलीस भरतीसाठी सर्वात मोठी अशी मुख्य परीक्षा टेस्ट घेण्यात येते तर तुम्हाला टेस्ट सिरीजचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पण तत्पूर्वी मित्रांनो कधी क्लिक करायचं आहे त्याआधी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा त्यानंतर त्याला इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा ओपन केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून रजिस्टर करायचं आहे त्यानंतर ता तुमचा जो काय सिलेक्ट गोल आहे तो गोल एम पी एस सी सिलेक्ट करायचा आहे प्लसवर क्लिक करायचं आहे प्लस वर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे जे काही व्हिडिओ येतील जे काय टेस्ट सिरीज येईल त्याच्यामध्ये तुम्हाला कोड आहे पी व्ही के एल आय व्ही ई हा कोड तुम्हाला वापरायचा आहे त्यानंतर तुम्ही याचा मोफतमध्ये लाभ घेऊ शकता त्याचप्रकारे जी काय मोफत टेस्ट सिरीज आहे त्याची देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून त्या टेस्ट सिरीजचा नक्की लाभ घ्या पण तत्पूर्वी अनअकॅडमी ॲप नक्की डाउनलोड करा त्याचप्रकारे मित्रांनो हे झालं मित्रांनो फ्री व्हर्जन फ्री व्हर्जनचा तुम्ही लाभ घेऊ शकता पण ज्या कुणाला पेडवर लाभ घ्यायचा आहे पेडवर्जन मध्ये मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला सुविधा उपलब्ध आहेत तर बघू शकता मिशन खाकी बॅच पोलीस भरती बॅच दोन हजार एकवीसपासून म्हणजे आत्ताचपासून दोन जानेवारीपासून सुरू झाले मित्रांनो याच्यामध्ये अनअकॅडमीचे एकदम टॉपर एज्युकेटर सर तुम्हाला शिकवणार आहे तुमचे जे काय डाऊट असतील ते ऑनलाईन क्लिअर केले जातील ज्या काय नोट्स असतील ज्या काय पी डी एफ असतील त्या तुम्हाला तात्काळ दिल्या जातील शंभर टक्के पैसा वसूल कोर्स आहे तर ह्या कोर्सला जॉईन होण्यासाठी मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज आहे मित्रांनो इथे पूर्णपणे शेड्यूल आहे आनंद सर प्रफुल सर विक्रम सर हे सर्व सर तुम्हाला शिकवणार आहेत सर्व काय शेड्यूल आहे हे तुम्ही बघू शकता त्यानंतर गेट सबस्क्रिप्शन नावाचं बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता आपला अशा पद्धतीचं पेज ओपन होतं आहे इथे जे काय प्लॅन आहेत एक महिने तीन महिने सहा महिने बारा महिने चोवीस महिने तुम्हाला जो कोणता प्लॅन योग्य वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर पी व्ही के लाईव्ह हा कोड वापरला तर तुम्हाला अनअकॅडमीकडून पंच्याहत्तर टक्के आणि आम आमचा दहा टक्के म्हणजे टोटल तुम्हाला पंच्याऐंशी टक्के अनअकॅडमीचा सर्वात मोठा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर प्रोसेस टू पेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर असं केल्यानंतर बघू शकता कार्ड पेमेंट नेट बँकिंग यू पी आय वॉलेट ई एम आय जे काही पेमेंटचे मेथड आहेत तुम्ही सिलेक्ट करा पेमेंट करा कोडचा लाभ घ्या पैसा वसूल कोर्स आहे अशी वेळ पुन्हा येणार नाही अत्यंत सुवर्ण संधी आहेत त्या नक्की या कोडचा लाभ घ्या